नमस्कार मित्र, लाईव्ह सोलापूरच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी विशेष व्यक्ती आहे, व्यक्ती म्हणण्यापेक्षा तरुणाचं एक झिंग त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांच्या कामात देखील आहे, असे मनोज कुलकर्णी. तर मनोज कुलकर्णीचं सांगण्यामागचं एक पार्श्वभूमी अशी की आरक्षण नको संरक्षण पाहिजे, ही जी आरोळी ठोकून ज्यांनी ब्राह्मण समाजाचा एक मोर्चा काढला आणि तो सोलापूर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गाजला, त्याची कल्पना त्याची मांडणी ही पूर्णपणे मनोज कुलकर्णी यांची होती. अशाच नेतृत्वाबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत की जेणेकरून आजच्या पिढीला, आजच्या तरुणाला मनोज कुलकर्णी नेमके कोण आणि कसे आणि काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. नमस्कार सर. नमस्कार सर, आपला थोडक्यात परिचय करून दिला तर बरं होईल. माझं नाव प्राध्यापक मनोज राजाभाऊ कुलकर्णी. मी स्वतः एम ए मेड आहे. एम ए माझा एम एचा विषय हा अर्थशास्त्र आहे आणि सोलापूरमधल्या आर्किटेक्चर कॉलेज जिथं डिप्लोमा सेक्शन आहे त्या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून काम करतो. त्याचबरोबर गेल्या 8 वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शक म्हणूनसुद्धा काम करतो आणि यासोबतच कुठेतरी समाजसेवेची जोड आपल्या आयुष्यात असावी यासाठी मी 12वीपासून मी समाजसेवेला सुरुवात केली. त्यानंतर मी मनसे विद्यार्थी सेनेमध्ये माझ्या आयुष्याच्या राजकारणाची सुरुवात केली. मनसे विद्यार्थी सेना 2007 ज्या वेळेला राष्ट्रवादी पहिला पक्ष स्थापन केला त्यावेळेला पहिल्यांदा मी असा एकमेव कार्यकर्ता होतो जो सोलापुरातनं घोषणा देऊन पक्षप्रवेश केलेला पहिला मी माणूस सोलापुरातला होतो. आणि यानंतरची ही सगळी लोकमंडळी होती. यानंतर मनसेमध्ये आपल्या सगळ्यांना माहीतच आहे किंवा सोलापूरकरांना माहीतच आहे की माझ्यावर 14 गुन्हे दाखल झाले, जी 14 गुन्हे ही आक्रमक आंदोलनामुळे दाखल झाली. जसं की राज ठाकरे साहेबांना अटक झाल्यामुळं सोलापूरला आंदोलन केलं असेल, किंवा यू पी बिहारींचा प्रश्नासाठी केलेलं आंदोलन असेल, किंवा रेल्वे भरतीसाठी यू पी बिहारची सोलापूरात मुलं आली ती उधळण्याचा कार्यक्रम असेल, किंवा अबू आझमींची विजापूरची सभा उधळण्याचा कार्यक्रम असेल, असे अनेक कार्यक्रम असतील ज्यासाठी मी आक्रमक नेता किंवा आक्रमक आंदोलनकर्ता म्हणून माझी सोलापूरात ओळख झाली. 2011 विधानसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर मी काँग्रेसमध्ये आलो आणि मी काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता. कुलकर्णी सर, इथे थांबू इच्छितो की कुलकर्णी आणि काँग्रेस हे समीकरण कसं काय जुळलं? कारण आता तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेशाचा प्रसंग सांगत असाल तर त्याची थोडीफार पार्श्वभूमी असावी सर. नाही, मुळात मी सेक्युलर विचारसरणीचा माणूस आहे. क्या बात आहे. आणि सेक्युलरिझममध्ये मला कुठेतरी असं वाटलं की बाबा खऱ्या अर्थानं मला मनसेमध्ये न्याय मिळत नाही आणि कुठेतरी बाबा काँग्रेसची देहधोरणं चांगली आहेत. आदरणीय शिंदेसाहेबांचा विकासाचा काम एक खूप चांगलं मोठं सोलापूरमध्ये आहे आणि हे मला कुठेतरी भावलं, आवडलं आणि ही सेक्युलरिझमची मला कन्सेप्ट आवडली यासाठी मी काँग्रेसचा पर्याय निवडला आणि त्या अर्थानं मी काँग्रेसमध्ये काम सुरुवात केली. काँग्रेस आणि सेक्युलरिझम हा शब्द वापरल्यानंतर मी आता प्राध्यापक कुलकर्णी सरांना विचारतो की काँग्रेस नेमकी आहे काय आणि ती करू इच्छित आहे काय आणि तिचा उद्देश काय? कारण आजच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या एकाही या गोष्टीचं एक्सप्लेन करता येत नाही, ते जर सांगू शकत नाही. कारण केडरबेस कार्यकर्ता हा काँग्रेस पक्षाकडे अभावानंच आढळतो. आता तुम्ही अनाशी आलात म्हणून मी ती संकल्पना विचारतो मूळची काँग्रेसची सध्या काय आहे त्या काँग्रेस. नाही, निश्चितपणे तुम्ही म्हणलेल्या गोष्टीमध्ये सत्य आहे किंवा तथ्य आहे. खऱ्या अर्थानं आपण काँग्रेस जर बघितलं तर नेते भरपूर आहेत आणि कार्यकर्ते कमी आहेत. मुळामध्ये पूर्वी सेवादल नावाची एक संघटना काँग्रेसमध्ये कार्यरत असायची, एनएसयू नावाची एक संघटना कार्यरत असायची आणि ती आज आहे. महिला आघाडी असायची, ती आज आहे. परंतु सेवादल नावाची संघटना जी मास बीडर किंवा ग्राउंड लेवलला जी काम करायची संघटना होती ती आज कुठेतरी काम कमी ताकदीनं करताना आपल्याला आढळते. भाजप स्टँड होण्यामध्ये जसं संघ काम करतो त्या पद्धतीने सेवादल हे काँग्रेस स्टँड होण्यामध्ये सेवादलाचं काम पूर्वी असायचं किंवा त्या बेसवर काँग्रेस स्टँड झाली. परंतु दुर्दैवानं म्हणा किंवा कुठली त्या मागची कारणे मला ती आता सांगता येणार नाहीत, परंतु त्यामुळे सेवादल आज कुठेतरी या सोलापूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वीक झाल्याचं मला आढळतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज कार्यकर्ते आज आपल्याकडे कमी आपल्याला आढळतं. दुर्दैवानं किंवा अशा काही प्रसंगामुळं आज काँग्रेसमध्ये खूप चांगली लोकं काम करत आहेत परंतु त्यांना न्याय मिळताना कुठेतरी अडचणी येत आहेत. काय न्याय न मिळण्यामागची कारणं काय असू शकतात? त्याच्याकडे विद्वत्ता नाही कमी आहे, पैसा कमी आहे का? तो त्या ज्या गटाचं नेतृत्व स्वीकारायला पाहिजे तो स्वीकारत नाही म्हणून न्याय मिळत नाही. नेमकी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये ती खतखत व्यक्त केली जाते. निश्चितपणे काँग्रेसमध्ये गट नाही आहेत माझ्या माहितीप्रमाणे तर. क्या बात आहे, काय बोलता तुम्ही, गट नाही आहेत हे आजच्या काँग्रेसच्या नेत्यांना देखील आणि अगदी वास्तवपणे सांगतोय की मला गट आहेत. मी जर का बोटाचे 10 बोट देखील कमी पडतील इतके गट
गट आहेत नाही मला मला मी आता सांगू का बरं तुम्ही कुठल्या गटाचे आहात ते सांगू का मी नाही असा आपला गैरसमज आहे मी मुळात सुशील कुमार शिंदे प्रेमी माणूस आहे मी आणि निश्चितपणे शिंदे साहेबांवर शिंदे साहेबांच्या कामांवर शिंदे साहेबांच्या विकासावर मी प्रेम करणार माणूस आता म्हणजे अधिकच बोलण्यासारखं होईल की बाबा माझा विठ्ठल तिथंच आहे पण तो झाकलाय नाही अगदी अगदी अवस्था कार्यकर्त्यांची आहे वास्तव सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुमच्यावर मी ब्लेम करणार नाही परंतु तुमच्यासारखे काम करणाऱ्या समाज घटकामुळेच इथं गट आहेत मला कळतात माझ्यामुळे तुमच्यावर मी ब्लेम करणार नाही तुमच्यासारखी काम करणारी समाज घटकातली काही अशी मंडळी आहेत त्यांच्यामुळे गट आहे असं मला कळतं काँग्रेसमध्ये गट नाही अजिबात गट नाहीत आणि सोलापूरमध्ये नाही अख्ख्या महाराष्ट्र काँग्रेसचे गट नाही आणि माझं हे ओपन चॅलेंज आहे कुणी सुद्धा गट सिद्ध करावं त्या दिवसापासून मी सोलापूरचं राजकारण सोडायला तयार आहे सोलापूरच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात देखील काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजीमुळे अनेक बड्या नेत्यांना त्याची किंमत मोजावी लागली आहे असे अनेक उदाहरणं खाजगीमध्ये सांगणारे देखील बडे नेते आणि बडे कार्यकर्ते देखील आहेत ठीक आहे कुलकर्णी साहेब आज म्हणत असतील की बाबा काँग्रेस पक्षामध्ये गट नाही आहेत पण जर का गट नसतील तर अलबेल आणि गट असतील तरी अलबेल या विषयाच्या पुढे आपण जाऊ पुढे मग तुम्ही काँग्रेसला स्वीकारलं कसं निश्चितपणे त्यावेळेला आदरणीय महेशजी कोटे साहेब त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते आणि ते शहर उत्तरला विधानसभेला इलेक्शनला उभारणार होते आणि त्यांचे वडील आदरणीय तात्यासाहेब कोटे हे त्यावेळेला काँग्रेसचं सगळं काम ते बघायचे आणि सगळं त्यांच्या थ्रू सगळं ते चालायचं तुम्हाला सगळं माहीत आहे किंग मेकरच्या भूमिकेत ते असायचे आणि त्यांनी मला एकदा बोलून सांगितलं की बाबा निश्चित तू जे काम करतो आहे तुला इकडं चांगला स्कोप आहे तू इकडं काम कर तुझ्या कामाचं चीज इकडं होऊन जाईल आणि निश्चित तुझी जी विचारसरणी ती काँग्रेसला सुटेबल त्यामुळे तू इकडं काम कर आणि ते कुठेतरी आमचं मन जुळले गेले विचार जुळले गेले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेला मनोजी एलगोलार साहेब युवक काँग्रेस शहर अध्यक्ष होते आणि मी सरचिटणीस म्हणून त्या ठिकाणी मी काम चालू केलं आणि त्यानंतर करत करत मी आता रिसेंटली अगदी 6 महिन्यापर्यंत मी प्रवक्ता म्हणून शहराचं काम करायचो आणि आता मात्र मी शिंदे साहेबाचा प्रेमी म्हणून काम करतो काँग्रेस पक्षामध्ये इतके दिग्गज नेते होते प्रकाश एलगुलवार होते धर्मांना साधू होते परत असं म्हटलं तर धर्मा भोसले होते इव्हन प्रणिती शिंदे होते ह्या सगळ्या नेत्याशिवाय तुम्ही तात्याकडे जाण्यामागचं कारण काय असू शकतं नाही असं काही नाही त्यावेळेला मुळात मला कोण ओळखत नसायचं मी एक काँग्रेस बाबा मनसेचा एक आक्रमक चेहरा म्हणून माझी ओळख होती आणि मुळात शहर उत्तर असल्यामुळं कदाचित तात्यासाहेबांवर माझं असलेलं प्रेम किंवा महेश अण्णा माझ्या वार्डात नगरसेवक होते मी जिथं राहायचो त्यावेळेला महेश अण्णा तिथले नगरसेवक होते आणि त्यांचे माझे कुठेतरी ते कॉन्टॅक्ट आमचे जुने होते आणि त्यामुळे तो असा सगळा प्रवास झाला म्हणजे जाणीवपूर्वक असा कुठला गटाचं वर्चस्व अधिक होतं म्हणून तात्याकडे नाही असं गटातटाचं मला मुळात त्यावेळेला कळत पण नव्हतं आता सुद्धा मला अगदी फ्रँक सांगायचं म्हणजे मला कळत नाही मुळात तात्यासाहेबांचे विचार मला कुठेतरी पटले किंवा महेश अण्णाचे विचार पडले मुळात ते घरगुलचं काम ज्यावेळेला मी बघितलं किंवा मी तिथं त्या एरियात मी ज्यावेळेला फिरायचो मला खरंच कौतुकानं वाटायचं की खरंच बाबा काहीतरी वेगळं डेव्हलपमेंट आहे म्हणजे आज सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघून आलात तर ती जुनी डेव्हलपमेंट आपल्याला सापडते त्यामुळे ती विचार जोडल्यामुळे मी इकडे प्रवेश करण्यात माझं निश्चित आपल्यासारखे किती प्राध्यापकांची मंडळ आहे त्या काँग्रेस भवनमध्ये कार्यरत आहे सध्या कार्यकर्ता म्हणून प्राध्यापकाचा प्रश्न जर तुम्ही विचारला तर प्राध्यापक अजय दासरीपासून प्राध्यापक अविनाश बनसोडे असतील प्राध्यापक मनोज कुलकर्णी असतील असे अनेक प्राध्यापक आज त्या ठिकाणी काम करत आहेत आणि तुम्ही जर रिसेंटली आत्ताची प्रवक्त्यांची फळी जर काढली तर 2 प्राध्यापक आहेत प्राध्यापक पंकज शरणार्थी आहेत प्राध्यापक अविनाश बनसोडे आहेत म्हणजे निश्चितपणे एक चांगला सुशिक्षित वर्ग ज्याला खरं डेव्हलपमेंट आणि सेक्युलरिझम या 2 गोष्टी ज्याला कळतात तो काँग्रेसमध्ये आज सुद्धा आहे शिवसेना सोडलेले प्राध्यापक अजय दासरे देखील काँग्रेसमध्ये आहेत पण इतके सक्रिय नाही मी सुद्धा पूर्वी मनसेत होतो ना मी सुद्धा पूर्वी मनसेत होतो पूर्वीचा पक्ष सक्रिय दासरी दिसत नाही दिसत नाही कधी कधी नाही निश्चितपणे मी मगाशी सांगितलं की 6 महिन्यापूर्वीपर्यंत मी प्रवक्ता म्हणून काम करायचो आता मी शिंदे साहेबांचा प्रेमी किंवा सुशील कुमार शिंदे साहेब प्रेमी म्हणून काम करतोय निश्चित पद असलंच काम करणार पद असलं तर सक्रिय असणार आणि पद नसलं तर नसणार अशी काही गोष्ट नाही मनोज कुलकर्णी इतके जर का अभ्यास आणि चळवळीचा कार्यकर्ता म्हणून जर का तो समोर येत असतील तर त्या मनोज कुलकर्णीला नेहमीच काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून का डावलं जात नाही आता का डावलं जात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे नाही अनुभव तुमचे आहेत निश्चितपणे बाबा असं त्यांना वाटत नसेल की मी त्या पदा योग्य आहे असं त्यांना वाटत असेल किंवा मी कॅपेबल नाही असं त्यांना वाटत असेल असं कसं म्हणतात असं आता पक्षसृष्टी ज्यांना द्यायचं आहे त्यांना असं प्रश्न पडला असेल प्रदेश पातळीवरून आलेला आदेश देखील स्थानिक पातळीवर झिडकारला जातो निश्चितपणे माझ्या अभ्यासाप्रमाणे
सर्वसामान्य नेत्याला कार्यकर्त्याला ज्यावेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला का नेता हा स्वतःचा मतदारसंघ स्वतःचा निवडणूक हे बघून देत असतो. मग तो कोणत्याही पार्टीत राहू द्या, कोणत्याही पक्षात राहू द्या, कोणत्याही राज्यात राहू द्या. आणि त्याच नियमामध्ये मी कदाचित बसलो नसेल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या मतदारसंघाचा नेता आणि त्या मतदारसंघावरचं प्रेम हे तुम्हाला अडचण ठरली? नाही, असं मला म्हणायचं नाही. तुम्ही शब्दरचना बदललं आहे. मला असं म्हणायचं आहे की एखाद्या कार्यकर्त्याला पद देत असताना नेता पहिला विचार करतो की माझ्या पुढच्या निवडणुकीत आहे का. अजिबात असं नाही, पुढच्या माझ्या निवडणुकीत तो कामाचा आहे का किंवा पक्षवाढीसाठी त्याचं काय योगदान राहणार आहे पुढच्या काळात. कदाचित मी त्या क्रायटेरियात बसलो नसेल आणि तेच माझी आयुष्यातली उणीव असेल. आणि हीच उणीव सर्वसामान्य सोलापूरच्या काँग्रेसमध्ये बहुतांश कार्यकर्त्यामध्ये प्रकर्षाने जाणीव होते की प्रत्येक कार्यकर्ता हा नेत्याकडे मागण्या अगोदर, म्हणजे माझ्यासमोर अनेक असे उदाहरणं आहेत म्हणून मी प्रेक्षकांना देखील सांगू इच्छितो की असे कितीतरी कार्यकर्ते आहेत की इच्छा व्यक्त करण्या अगोदर स्वतः कार्यकर्ता स्वतःची पात्रता ठरवतो की मी त्या मतदारसंघाचा आहे का, म्हणजे त्यानंतर तो बाकीच्या गोष्टी मागतो. तोच अनुभव आहे मला एक, म्हणजे आता आपण थोडे पुढे जाऊ पण समाजवादी विचारसरणीचा विचार करून मनोज कुलकर्णी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण त्यांचं एक नेतृत्वाची चुणूक त्यांनी काही वर्षापूर्वी सोलापूर शहरामध्ये दाखवली होती. त्याच्यामध्ये आरक्षण नको पण संरक्षण पाहिजे ही संकल्पना कशी सुचली आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्याला म्हणजे समोर आणलं? खऱ्या अर्थानं सोलापूरमध्ये ब्राह्मण समाजासाठी काम करणाऱ्या भरपूर संघटना आहेत. या संघटनांनी मिळून असं ठरलं की बाबा आपल्याला समाज जागृतीसाठी, समाज एकात्मतेसाठी आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. कारण मागच्या अनेक वर्षापासून आपण जर बघितलो तर ब्राह्मणांच्या विरोधात निघालेली पुस्तकं असतील, ब्राह्मणांच्या विरोधातली विधान असतील आणि ब्राह्मणविरोधी विधान करून सक्सेस झालेली राजकारणी असतील, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि समाज कुठेतरी संघटित झाला पाहिजे या उद्देशानं मोर्चा काढायचा ठरला. आणि त्यासाठी आपल्याला आरक्षणावर काम करायचं नाही तर आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी काम करायचं आहे. या विषयी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवला आणि त्याविषयीचा एक खूप मोठा महामोर्चा या सोलापूर शहरामध्ये झाला. याची दखल सोलापूर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात झाली. एवढा महाकाय आणि शिस्तीतला मोर्चा जो पहिला खूप दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आणि खूप मोठ्या संख्येचा मोर्चा, माझ्या माहितीप्रमाणे आणि पोलिसांच्या रिपोर्टप्रमाणे 10,000 जास्त पब्लिक पहिल्यांदा सोलापूर, म्हणजे महिला आणि पुरुष एवढ्या मोठ्या संख्येनं तो मोर्चा सोलापूरात सक्सेस झाला. हा जसा मोर्चा सक्सेस झाला तसंच हे नेतृत्व समाजवादी विचारसरणीचं नेतृत्व काँग्रेसमध्ये आलं. पण काँग्रेसमध्ये सर्वसामान्य, आपण मगा चर्चा केली की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना की जसा न्याय मिळत नाही तसं विद्वान आणि विचारांनी पकड मजबूत असणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील न्याय मिळत नाही असा अनुभव हा प्रत्येक ठिकाणी दिसत नाही पण काँग्रेसमध्ये प्रकर्षाने जाणून होते. ह्याच्या मागचं नेमकं कारण काय असो, कार्यकर्ते शाणे नसावेत अशी नेत्यांना भीती असते का? नाही, असं म्हणता येणार नाही. निश्चितपणे आपण मागच्या काळात जर अनेक काळात बघितले तर आपण सुशिक्षित जास्त लोकांना काँग्रेसमध्ये संधी दिल्याचं आपण बघतो. म्हणजे सी ए नगरसेवकसुद्धा सोलापूरमध्ये होऊ शकतो महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण बघितलं. किंवा डॉक्टरसुद्धा आपल्याकडे काही लोक यापूर्वी राजकारणात होते आहेत किंवा यापूर्वीचे अनेक प्राध्यापक लोक आहेत, अनेक प्राध्यापक लोक स्कूल बोर्डला चेअरमन होते वगैरे वगैरे. परंतु मी मगाशी म्हणलं की नेत्याला वाटलं पाहिजे कुठल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आणि कुठल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा नाही. नेता कुठल्याही पक्षात असू दे, मी निश्चित काँग्रेसचं सांगणार नाही, कुठल्याही पक्षातला नेता असू दे, नेतृत्व करत असताना त्या डोक्यात असते की याचा आपल्या पक्षाला फायदा किती. माजी प्रवक्ता, तर माजी प्रवक्ता म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की दरम्यानच्या काळामध्ये मोची समाजाने मुस्लिम समाजाला अधिकच झुकतं माप काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटीनं दिलं होतं. ही चर्चा नुसतीच दबक्या आवाजात काँग्रेस भवनमध्ये होती पण इतर पक्षामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये मात्र प्रकर्षाने ती व्यक्त केली जात होती, हे मान्य करता का तुम्ही? नाही, असं म्हणता येणार नाही. निश्चितपणे नेतृत्वाला सुद्धा पदं देत असताना सोलापूरच्या जातीचं राजकारण, असणाऱ्या लोकसंख्या, येणाऱ्या निवडणुका या सगळ्याचं बॅलन्सिंग करून तो सगळं पदवाटप करावं लागतं. कुलकर्णी सर, कसं काय बोलता तुम्ही मला सांगा. निश्चितपणे सोलापूर शहर काँग्रेसचं राजकारण सोलापूर शहराचं हे एका मतदारसंघापुरतं आहे का शहर जिल्ह्यापुरतं आहे? नाही, तुम्ही निश्चितपणे जर या गोष्टीचा विचार केला, शहरातलं राजकारण असेल, जिल्ह्याचं राजकारण असेल किंवा राज्याचं राजकारण असेल, नेतृत्वाला ज्यावेळेला पदवाटप करायची वेळ येते त्यावेळेला त्या मतदार नेतृत्व आम्हाला येत नाही. आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय प्रणित असतील, आदरणीय शहर अध्यक्ष महोदय असतील किंवा जी नेते मंडळी आहेत
या नेते मंडळींना पदवाटप करत असताना शहरात माहित आहे काँग्रेस पक्षाने मागच्या लोक महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये किती विद्यमान नगरसेवकांना कट केलं, किती विद्यमान महापौर महापौरांना उमेदवारी नाकारली. पुन्हा एकदा मी ते सांगतो साहेब, हे वरिष्ठांनी प्रदेश कमिटीकडून आदेश आलेले असताना देखील ही कारवाई केली. निश्चितपणे स्थानिक पातळीवर नेतृत्वाला काम करण्यासाठी, काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी, कायम ठेवण्यासाठी नेतृत्वाला जे योग्य वाटतं ते नेतृत्व निर्णय घेत असतं. उदाहरणार्थ एखाद्या मतदारसंघामध्ये त्यांना वाटलं की या ठिकाणी मनोज कुलकर्णी येऊ शकणार नाही तर ते नाही तिकीट देणार, त्यांना वाटलं की येणार तर ते तिकीट देणार. म्हणजे आपण असे सुद्धा अनेक नगरसेवक बघितलेत ज्यांना माहीत नसताना सुद्धा तिकीट दिलं आणि त्यांना निवडून आणलं. हा सुद्धा सोलापूरने इतिहास बघितलेला आहे. मनोज कुलकर्णीच्या बाबतीत इतकं का सपत्वाची बाब नाही? निश्चितपणे नेतृत्वाला वाटलं नसेल, नेतृत्वाच्या मनात नसेल ना ते, किंवा त्यांना वाटलं नसेल किंवा याची आपण दखल घ्यावी. त्यांना ज्या दिवशी वाटल कुठे पडतात मनोज कुलकर्णी, आता ते नेतृत्वाला माहीत, मला नाही माहीत. तुमचा इतका विश्वास आहे? नाही मला नाही माहीत ना, मी कुठे कम पडतोय तुम्ही सांगू लागेल ना, मी कसं सांगणार मी कमी आहे. आज काँग्रेस परिस्थिती कशी आहे काँग्रेसची? मी मध्यचं विचारत नाही, पूर्ण सोलापूर शहराचं. नाही मी मध्यचं आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलंच नाही, मी ओव्हरऑल काँग्रेसबद्दल सांगत होतो. एकंदरीत शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसचं काम बघतं तर शहरापुरतं आपण चर्चा करतो. निश्चितपणे शहराचं काम आदरणीय वालेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खूप छान पद्धतीने काम चालू आहे. आदरणीय प्रणिताईंचं दर महिन्याची मीटिंग असेल किंवा त्यांचं महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी आणि इतर ओव्हरऑल काँग्रेसवरचं बारीक लक्ष बघता निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला दिवस खूप चांगले आहेत. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये दोन मंत्री आहेत आणि दोन्ही मंत्री येणाऱ्या इलेक्शनला घाबरलेले आहेत हे तुम्हाला चांगले तुम्ही जाणता. मंत्री सोलापूर शहर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे, मंत्रीपद भूषवणारे दोन मंत्री आहेत. दोन मंत्र्यांच्या कामाचा चिट्टा असो, विद्यमान सरकारच्या कामाचा चिट्टा असो किंवा विद्यमान मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार झालेला उघड, ह्याच्यावर काँग्रेस कमिटीच्या तुमच्या नेत्यांनी, मी काय म्हणतोय तुमच्या नेत्यांनी, तुम्ही मगापासून म्हणताय की वरिष्ठ वरिष्ठ वरिष्ठ, त्या नेत्यांनी असं प्रकर्षपणे असं कुठला एखादा आंदोलनाचा पावित्र्य घेतला त्याची आठवण करून द्यावी. निश्चितपणे सर मला सांगायला आनंद वाटतो की सगळ्यात जास्त विरोध जर भाजपला कुठे झाला असेल तर सोलापुरात झालेला. सांगा ना उदाहरण. निश्चितपणे मी सांगतोय, थोडं क्रमाक्रमानं मी तुम्हाला सांगेन. निश्चितपणे सोलापूरमध्ये भाजपची सरकार सत्तेवर आलेलं होतं आणि सी एम साहेबांचं धुळे सोलापूरच्या अंबर मैदानामध्ये कार्यक्रम होता. जे ब्रिज ओव्हरब्रिज जे सोलापूरमध्ये झाले त्याच्या उद्घाटनाचा तो कार्यक्रम होता आणि 800,000 कोटी रुपयाचा फंडचा तो उद्घाटनाचा कार्यक्रम होता. 700-800 कोटी जे असेल तो. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर महापालिकेकडून कोणतीही परमिशन न घेता भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनेक होर्डिंग सोलापूरला लावले होते आणि अनेक करोड रुपयांचा शामियाना त्या ठिकाणी उभारलेला होता. निश्चितपणे पहिल्यांदा विरोध त्या कार्यक्रमाला मी केला. तुम्ही जर यूट्यूब चॅनल काढून बघितलं असेल तर माझी विरोधाची अनेक नेत्यामध्ये नाही, निश्चितपणे आदरणीय प्रणितही होत्या, शिंदे साहेब होते आदरणीय, या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः त्या ह्याला मी विरोध केलेला आपल्या चॅनलला ते दिसेल. आणि निश्चितपणे मागच्या वर्षभरातली जर तुम्ही कार्यक्रम काढून बघितली तर भाजप सरकारच्या विरोधात अनेक आंदोलनं काँग्रेस कमिटीकडनं झालेली आहेत. अनेक आंदोलनं ज्याच्यामध्ये स्वतः शिंदे साहेब उतरले आहेत, ज्याच्यामध्ये स्वतः प्रणितही उतरलेले आहेत. आणि प्रणिते तर निश्चितपणे वेळोवेळी रस्त्यावर आंदोलनामध्ये उतरलेले असतात, नेहमी वेळोवेळी विरोध करत असतात. पण विरोधाची भाषा आणि विरोधाची एक आक्रमकता पाहिजे. निश्चितपणे मान्य आहे, कसं आहे अनेक वर्ष सत्तेत असल्यामुळे ती विरोधाची भाषा यायला थोडा वेळ लागेल, पण विरोध करतायत हे सुद्धा टाळून तुम्ही दुर्लक्ष करण्यासारखं नाही. कुलकर्णी साहेबांचं प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माननीय सदस्यांबरोबर किंवा नेत्यांबरोबरचा संपर्क खूप दांडगा आहे. मी त्यांनाच आता थेट प्रश्न विचारतो की प्रदेश काँग्रेस कमिटी सोलापूर शहराच्या राजकारणावर नाराज आहे? मला वाटत नाही की नाराज आहे म्हणून, आणि निश्चितपणे खूप खुश आहेत. मी उलट सांगेन कारण काय, त्याचं कारण असं आहे की आदरणीय दोन मंत्र्यांना एवढा मोठा विरोध राज्यात कुठंच होत नाही तेवढा मोठा विरोध सोलापुरात होतोय. तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्रात जर महाराष्ट्राचा राजकारणाचा अभ्यास जर केलात तर काँग्रेसचं सगळ्यात चांगलं काम हे सोलापुरात चालू. आदरणीय शिंदे साहेबांचं एवढं मोठं नेतृत्व आहे, आदरणीय प्रणिताईंचं 10 वर्षाचं नेतृत्व आहे, हे साधं काम नाही. म्हणजे तुम्ही जर मागच्या वर्षभरातली झेडपी समोरची मॅक्झिमम आंदोलनं काढली तर ती काँग्रेसची आंदोलन आहेत. म्हणजे आपण हे नाकारून चालणार नाही ना. आणि नाराज असण्याचं कारणच नाही, मुळात या जिल्ह्यामध्ये 3 आमदार काँग्रेसचे आहेत, 3 आमदार या शहरात दिलेले आहेत. ठीक आहे मोदी लाट होती, मोदी लाटेमध्ये थोडंसं नुकसान झालं, ठीक आहे आपण तो विचार नंतर करूया, परंतु निश्चितपणे सोलापूरचा आपण अभ्यास जर केला तर काम हे चांगलंच आहे. आणि नाराज असल्याचं मी तुमच्याकडनं ऐकतोय, मला तर कधी ऐकू झालं नाही. बहुतेक कदाचित आम्हाला मिळालेली माहिती चुकीची असावी. सोलापूर शहराच्या राजकारणाचा विचार करता की सोलापूर शहरामध्ये विशिष्ट अशा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष हा एकवटल्यासारखं
दिसतं आणि ते अनेक कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केलं. पण भविष्यामध्ये जर का सोलापूर शहराच्या राजकारणावर जर का काँग्रेस पक्षाची पकड ठेवायची असेल तर त्याला काय उपाययोजना करावी लागतील आणि यंत्रणा कशी उभी करावी लागेल? नाही नाही, मी पुराव्याशिवाय काहीच बोलणार नाही. तुम्ही मागच्या किती वर्ष झाले शहर उत्तरच्या मतदारसंघ तुमच्या ताब्यातून जाऊन? मी तुम्हाला मी अगदी आकडेवारीवर सांगतोय. तुम्ही एकूण झालेलं विधानसभेचं मतदान मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं काढून चेक करा, निश्चितपणे मत मागच्या वर्षी जास्त पडलेले. सोलापूर शहराची मला बोलू द्या, महानगरपालिका सांभाळता आली नाही मला, तुम्ही पकड येणार. मी उपाययोजना विचारतोय. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, येणारे दिवस जर का कवटाळून घ्यायचे असतील तर त्याच्यावर उपाय काय आहे ते सांगा. तुमच्या अनुभवाच्या जोरावर त्या नेतृत्वाला कसं फुलवता येईल ते सांगा. तुम्ही मागच्याच गोडव्यामधून बाहेर पडेनार निश्चितपणे. तुम्ही जरी सत्तेची सवय जी तुम्हाला लागलेली आहे ना साहेब, तुम्ही ऐका, ऐकून घ्या पत्रकार महोदय साहेब, ऐका, तुम्ही ऐका, दोन मिनिट माझा ऐका. तुम्ही मला आकडे नाही, तुम्ही आकडे ऐका, कशाला येत आहे तुम्ही सत्ता सांगा मला. निश्चितपणे एक लक्षात ठेवा, जय पराजय हे आयुष्याला लागलेली गोष्ट आहे. नाही नाही, एकदा पराजय झालाय, महापालिका पहिल्यांदा गेली. हा पहिल्यांदा गेली, मागचा इतिहास काढा ना. शहर उत्तर किती वर्ष झालं, किती टर्म झाले, शहर मध्ये ताब्यात घेतला ना, एक सोडून एक ताब्यात घेतला ना. बरं, तुम्ही आकड्याचं राजकारण ज्या वेळेला करता, आकड्याचं राजकारण ज्या वेळेला करता त्यावेळेला एक आकडा आमचा प्लस मध्येच आहे. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून शहर उत्तर गेलाय, शहर दक्षिण गेलाय हे नाकारू नका ना. शहर उत्तर गेलं तर शहर दक्षिण पण आमच्याकडे, शहर मध्य कोणाकडे होता? कर्णामध्ये इतका वनवा पेटलेला आहे. निश्चितपणे वनवा वनवा आपल्याला म्हणता येणार नाही. कसं आहे लक्षात ठेवा, समुद्र लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे, 10 खुर्च्यात आणि बसणारे 100 लोक आहेत, 90 लोक नाराज झाला की त्यामध्ये अशी चर्चा निश्चितपणे सगळ्या पक्षात निघत असते. भाजपमध्ये सुद्धा अशा प्रकारची चर्चा आहे आणि हे तुम्ही सुद्धा ऐकत असता तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहीत आहेत. आणि काँग्रेसमध्येच आहे, बाकीच्या सगळ्या पक्षात खूप शिस्तीत चालू आहे. म्हणजे हे जर तुमच्याकडनं ऐकायला मिळणार असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली नाही. आणि निश्चित काँग्रेसमध्ये जर अलबेल राहिलं असतं, काँग्रेस कमी राहिली असती, तर सध्याच्या सत्तेतले पालकमंत्री राज्यमंत्री आमच्या पॅनलमध्ये उभारले नसते. मग तुम्ही कसं काय म्हणू शकता की काँग्रेस कमी आहे, काँग्रेसचं काम नाही आहे? कुठल्या बेसवर म्हणता तुम्ही? आज एकीकडे सहकार मंत्रीचा भाजपचा अधिकृत पॅनल आहे, तिकडं पालकमंत्री न उभारता काँग्रेसच्या पॅनलमध्ये उभारतायत, याचा अर्थ काय घ्यायचा? सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत असताना पालकमंत्री आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पॅनलमध्ये काँग्रेसच्या बाजूने उभारल्याचा आकडा आत्ताच मनोज कुलकर्णी यांनी दिला. पण मी त्यांना यापुढे घेऊन जाऊ इच्छितो की भविष्यामध्ये येणाऱ्या ह्या ज्या काही लोकसभा आणि विधानसभा आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका कशी असणार? निश्चितपणे आज आपण विरोध तर करतोय, निश्चितपणे आदरणीय राहुल गांधी साहेबांचं काम जर आपण बघितलं तर गुजरातला पंतप्रधानांना कशी धोबी पछाड झाली हे अख्ख्या राज्यानं अख्ख्या देशानं बघितलं. आणि निश्चितपणे महाराष्ट्र काँग्रेस अशोक चव्हाण साहेबांचं काम असेल, शिंदे साहेबांचं काम असेल किंवा प्रणितांचं नेटवर्क, प्रणितांची रणनीती असेल, या सगळ्याखाली निश्चितपणे सोलापूरमध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षातली चांगली लोक संपर्कात आहेत. निश्चितपणे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायला मला आवडेल, अनेक लोक इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळात सोलापूरला निश्चित चांगले काँग्रेसला दिवस येणार आहेत. भविष्यामध्ये येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला बहुतांश हा मतदार हा युवक आहे, त्या युवकांना तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते, माजी प्रवक्ते आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काय सांगता? निश्चितपणे आदरणीय राहुल गांधींचं काम जर आपण बघितलं, अमेरिकेच्या असेंब्लीमधलं त्यांचं भाषण जर बघितलं, जगातल्या बहुतांशी देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या भाषणाचं कौतुक केलं. नुसतंच कौतुक केलं नाही तर त्यांच्या भाषणातले अनेक मुद्दे ते त्याच्यावर विचार ते करतायत, त्या इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम अनेक देशामध्ये काम चालू आहे. आणि निश्चितपणे जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक पत्रकारांनी त्या भाषणाची प्रशंसा केली, कौतुक केली. याचाच अर्थ ते नेतृत्व, आदरणीय राहुल गांधींचं नेतृत्व हे जगविख्यात नेतृत्व म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेच्या असेंब्लीमधलं त्यांचं भाषणाचं मी दाखला तुम्हाला निश्चित देऊ शकतो. एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाकडनं होणारी बदनामी निश्चित दुःखाची गोष्ट मला सांगायला वाईट वाटतं. तुम्ही जर आदरणीय राहुल गांधींवर टीका करणार असेल तर तुमच्याकडे तुम्ही तुमच्यामध्ये सुद्धा एकदा झाकून बघा, वाकून बघा. आडवाणी साहेबांची आजची काय कंडिशन आहे? तुम्ही आडवाणी साहेबाला कुठे ठेवलं आहे? अटल बिहारी साहेबांना कुठे ठेवलं आहे? आदरणीय मुरली मनोहर जोशी साहेब असतील, उमा भारती मॅडम असतील, सुषमा स्वराज मॅडम आज किती त्यांचं डिव्होशन झालं आहे, यशवंत, अनेक उदाहरणं देता येतील, अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील, भरपूर उदाहरणं देता येतील. आज त्यांची काय कंडिशन आहे? भारतीय जनता पार्टी फक्त पक्ष 2 लोकांसाठीच आहे, एक अमित शहा आणि नरेंद्र मोदी.
आणि राहता राहिला तिसरा जर माणूस यामध्ये काम करत असेल असं कोणाला वाटत असेल तर ते आहेत अजित डोभल. आणि मला वाटत नाही चौथा माणूस भाजपमध्ये कोण आहे ते. आणि या लोकांची हुकुमशाही या पक्षावरती हे अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे, दिसलेलं आहे. आणि तुम्ही अनेक पत्रकार लोक चविष्टपणे हे सांगत असतात आणि ते सिद्ध पण झालेलं आहे. पण भाजपने देशात आणि राज्यात इतके मोठे जनतेला आक्रोश निर्माण होईल असे निर्णय घेतले, पण काँग्रेस पाहिजे त्या पद्धतीनं विरोध करू शकली नाही, ह्याच्या मागचं कारण काय? मागचं इलेक्शन जर तुम्ही बघितलं 2014 इलेक्शन, काँग्रेसला पर्याय म्हणून भाजप निवडून आलेला आहे, एक नरेंद्र मोदी म्हणून निवडून आलेलं नाही, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. नंबर 2 गोष्ट, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी GST आणला, नोटबंदी केली, आज त्याचा परिणाम काय झाला तुम्ही बघताय. तुम्ही गुजरातच्या राज्यात इलेक्शन जर बघितलं तर काँग्रेसची मागच्या वेळची शिट आणि आता शिट, मागच्या वेळेला 50 घरात होती, आता 94 घरात आली ती, आणि मतांची टक्केवारी बघितली तर ती मागची डबल झालेली आहेत. हे तुम्ही नाकारू नका ना. एखाद्या राज्यामध्ये एखाद्या राज्याचा पंतप्रधान असताना त्या ठिकाणी तुम्हाला विरोधी पक्षाला मतं डबल पडतात, याचा अर्थ त्या ठिकाणी असणारा सत्तेतला पक्ष, असणारा पंतप्रधान यांच्या विरोधातला काहीतरी गणित आहे, त्यामुळे तुमची मताची टक्केवारी वाढते ना. आणि मशीन तर तुमचीच आहे, EMA ठीक आहे, मशीन आमची नाही, EMA पडलेली मतं आहेत ती, आणि तुम्ही नाकारू नका असं. उद्या भविष्यामध्ये जर का देशाची सत्ता EVM मशीनच्या जोरावर भाजपने पुन्हा मिळवली तर तुम्हाला तितका नैतिक अधिकार आहे का? मुळात EVM ला आम्ही विरोध केलेलाच आहे. EVM मशीनला आम्ही मुळात विरोध केलेलाच आहे. आणि मुळात आमचं पहिल्यापासून म्हणणं असं आहे की तुम्ही बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्या, त्या मशीनवर आमचा काही विश्वास नाही. आणि अगदी काल परवाचं लास्ट, या भाजपच्या काळातलं लास्ट झालेलं इलेक्शन गोंदियाचं, नाना पटोले साहेबांचं जे इलेक्शन झालं, त्या ठिकाणी जर तुम्ही इलेक्शनचा आढावा घेतला तर 24 ठिकाणी मशीन बंद पडलेल्या होत्या. म्हणजे ही आकडेवारी बघता खूप धक्कादायक आहे. म्हणजे निकाल तुम्हाला पाहिजे तशी लावायची, मशीनमध्ये काय लपडं व्हायला हे सगळ्या जगाला माहीत आहे, त्यामुळं आमचा मशीनवर विश्वास नाही मुळात. त्यामुळं बॅलेट पेपरद्वारे इलेक्शन होईल आमची मागणी. देशाच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणानंतर आपण सोलापूर शहरावर थोडक्यात एक प्रश्न विचारू की सोलापूर शहराचे काँग्रेसचे उमेदवार कोण असतील? नाही, शिंदेसाहेबांशिवाय पर्याय या जिल्ह्याला नाहीच आहे. आणि निश्चितपणे शिंदेसाहेब हे निवडून येतील, निवडून असं असं येणार नाही तर चांगलं 2.5-3 लाखाच्या लीडने येतील. सांगायला आनंद वाटतो की आदरणीय, ज्या भरोशानं सोलापूरच्या लोकांनी भरभरून मतांनी शरद बनसोडे साहेबांना खासदार केलं, नरेंद्र मोदी साहेबांची सभा या सोलापूरच्या होम मैदानावरती झाली आणि त्यांनी सांगितलं की फक्त आमचा खासदार होऊ द्या, सोलापूर स्मार्ट सिटी करतो, सोलापूरला पोलिसांना लागणाऱ्या कपड्याचा गणवेशाचा कारखाना उभारतो. आज 4 वर्ष झाली ही सरकार सत्तेत आलं, राज्यात सरकार सत्तेत आलं, महापालिका यांच्याच ताब्यात, स्मार्ट सिटीचा काय बोजवराड झाला आहे तुम्हाला चांगलं माहीत आहे. आज शहराला 5 दिवसाआडसुद्धा चांगलं पाणी मिळत नाही तुम्हाला माहीत आहे. 2 वर्ष महापालिकेला झाली सत्तेत येऊन, आज त्या ठिकाणी त्यांच्यातच मिळ नाही. महापौर भांडणं, पालकमंत्र्यावर पालकमंत्र्याची भांडणं, सभागृह नेत्यावर ह्यांच्यातच मिळ नाही. त्यामुळं शरद बनसोडे साहेबांचं काय काम आहे, अतिशय छान काम तुम्हाला सगळ्यात चांगलं या जनतेला माहीत आहे. त्यामुळे निश्चितपणे शिंदे साहेबांचं काम या जिल्ह्याच्या इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीचं काम आहे. आज जिल्हा विकासाभिमुख झाला तो शिंदे साहेबांमुळे झाला. एका जिल्ह्यासाठी ते विद्यापीठ तुम्ही लक्षात ठेवा, उजनी ते सोलापूरची पाईपलाईन तुम्ही लक्षात ठेवा, आज 2-2 NTPC प्रोजेक्ट आणला असेल, मिलिटरीचा कॅम्प आणला असेल, किंवा असे अनेक उद्योग या सोलापूरमध्ये आणले असतील. विमानतळाचा उद्योग आमच्या काळामध्ये आम्ही विमानतळ चालू केलं होतं, विमान सेवा चालू केली होती, दुर्दैवानं कंपनीला न परवडल्यामुळे बंद पडली. परंतु अजिबात नाही, कंपनीला न परवडल्यामुळे बंद पडली, विमान सेवा चालू होती. चालू होती का नव्हती? सोयीस्कर उत्तर देऊ नका. तुम्ही ऐका, माझ्याकडं चिमणी ही काँग्रेस पुरस्कृत असल्यामुळे तिथं जागा मिळाली. माझं ओपन चॅलेंज आहे, आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूरच्या, नाही पूर्ण गोष्ट आहे, सोलापूर जबाबदार असेल तर चिमणी. अजिबात ही गोष्ट चुकीची आहे. तुमच्या माध्यमातून सोलापूरातल्या मी तज्ञाला चॅलेंज करू इच्छितो, चिमणीच्या बाबतीमध्ये तुम्ही माझ्याशी चर्चा करावी. माझे इतकी कात्रण कागदपत्र कोणाकडेच नाही. त्याचं कारण असं आहे, म्हणजे विमानतळ अधिकरणाचे आलेले तज्ञ माणसं ही मूर्ख आहेत. मला तसं म्हणायचा उद्देश माझा नाही आहे या चिमणीच्या विषयात. ऐका, चिमणीच्या विषयामध्ये जे घाण राजकारण चालू आहे, मला बोलू द्या सर, मला बोलू द्या, हा शब्द मला बोलू द्या, मला बोलू द्या सर. मला 2 प्रश्न विचारतो, काँग्रेस पुरस्कृत आहे की नाही? विषय चिमणीचा नाही, चिमणी असताना पूर्वी काँग्रेसच्या काळात विमान सेवा चालू होती का नव्हती? किंगफिशरने 3 महिने चालवली का नाही? त्यावेळेला चिमणी अडचण नव्हती विमानतळाच्या अधिकाऱ्यांना. आणि आज भाजप सरकार सत्तेवर आल्यावर चिमणी अडचणीची आहे, त्यावेळेला विमान सेवा तुम्हाला अडचणीची नव्हती, आणि आज कसं अडचण येते? चिमणी तर आम्ही हलवली नाही भाजप सरकार सत्तेवर आल्यावर.
₹500 कोटी इन्व्हेस्टमेंट करून ती चिमणी उभारली. काँग्रेसच्या काळात त्या जागेवर होती, त्यावेळेला विमानसेवा 3 महिने चालू होती. किंगफिशर एअरलाईन्सला न परवडल्यामुळे ती विमानसेवा बंद पडली, याची टाइम्स ऑफ इंडियाची कात्रणं माझ्याकडे. सोलापूरकरांकडे ती विमानसेवा स्वीकारण्याइतपत लायकी नाही. नाही तसं नाही, विमानसेवा फुल चालायची. त्यांचं टेक्निकली बजेट त्यांना ते परवडत नव्हतं कंपनीला, आणि त्यामुळे ती बंद पडली. आणि माझ्या माहितीप्रमाणे पुढची 3 महिने बुकिंग, एवढं मोठं बुकिंग त्या कंपनीकडे सोलापूरचं होतं, परंतु त्या कंपनीला टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं आणि ते आर्थिक त्यांचं गणित बसणं गेलं आणि विजय मल्ल्यांचं मधलं मॅटर झालं आणि या सगळ्या गोष्टीमुळे ती किंगफिशर एअरलाईन्स बंद पडली. त्यावेळेला टेक ऑफ आणि लँड वन साईड होत होता, त्यावेळेला चिमणी अडचणीची होत नव्हती. भाजपचे मुख्यमंत्री आले की विमानतळ तुम्हाला चालतं, टेक ऑफ लँड होतं, चिमणी अडचणीची येत नाही. सोलापूरचे नागरिक फक्त जातो येतो म्हणलं की तुम्हाला चिमणी अडचणीची येते का? याचा विचार तुम्ही सुद्धा शून्य नागरिक म्हणून, तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा केला पाहिजे. मंत्र्यांचे भाजपची विमान यायला अडचणी येत नाही, सोलापूरच्या नागरिकाची विमान यायला तुम्हाला अडचण येते का? आणि काँग्रेसच्या काळामध्ये विमानसेवा चालू होती, 3 महिने चांगली चालवली, दुर्दैवानं न सांगण्याच्या गोष्टीमुळे ती विमानसेवा बंद पडली. आम्ही चूक आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर ठीक आहे, आम्ही चूक आहे, तुम्ही तर कुठं बरोबर आहे, तुम्ही विमानसेवा चालू करून दाखवा ना. दुःख वाटतं मला तुमच्या माध्यमातून सांगायला की उडान स्कीममध्ये आदरणीय मोदी साहेबांनी जे गरीब शहर आहेत त्यांना कनेक्टिव्हिटी करण्यासाठी उडान स्कीम चालू केली. पहिल्याच योजनेमध्ये उडानचं नाव या सोलापूरमध्ये होतं, उडान स्कीममध्ये. दुर्दैवानं ती स्कीम चालू होऊन 2 वर्ष उलटली, दुसरी यादी जाहीर झाली, दुसरी स्कीम काढली, तरीसुद्धा सोलापूरातनं त्या स्कीमखाली विमान उडायला तयार नाही. 3 मंत्री सोलापूर जिल्ह्याला आहेत. सोलापूरचं नेतृत्व 3 मंत्री करत आहेत. आदरणीय चंद्रकांतदादा पाटील पदवीचे सोलापूरचे मंत्री आहेत, सुभाषबापू देशमुख सोलापूरचे मंत्री आहेत, विजय देशमुख सोलापूरचे मंत्री आहेत. हे खासदार आहेत, तरीसुद्धा आपल्याकडे इकडे विमान उडू शकत नाही. केवढी शोकांती काय, याचा विचार तुम्ही भाजपच्या सगळ्या लोकांनी केला पाहिजे. जाता जाता शेवटचा प्रश्न विचारेन मनोज कुलकर्णी यांना की सोलापूर शहर काँग्रेसच्या राजकारणामध्ये किंवा काँग्रेस भवनमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये खदखद व्यक्त केली जाते की आम्हाला न्याय दिला जात नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, आमची पात्रता गुणवत्ता आणि सर्वसामान्यापर्यंत जाऊन पोहोचायची धमक असताना देखील आम्हाला न्याय मिळत नाही, तर अशा कार्यकर्त्यांसाठी तुमच्याकडूनचा काय संदेश असेल? तुम्ही नाही आहे नेते, तुमच्याकडून तिकीट दमक नाही आहे की त्यांना नाही देण्यासाठी, पण तुमचे प्रयत्न काय असतील आणि तुम्ही काय सांगाल त्या कार्यकर्त्याला? निश्चितपणे मी मगाशी सांगितलं, चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं की खुर्च्या 10 आहेत आणि बसणारे 1000 लोक आहेत, तसं दिसतं चित्र. आम्ही निश्चितपणे बघतो, नाही बसण्याचा विषय नाही, पण असं नेत्यांच्या मांदळीने गच्च भरले असा विषय उदाहरणादाखल मी सांगतोय. हा चित्रण पण आहे, तुम्ही सत्तेच बोलताय. निश्चितपणे सत्तेतल्या खुर्च्या 10 असतात आणि इच्छुक लोक 1000 असतात. प्रत्येकाला न्याय तर देऊ शकत नाही. आणि वेट अँड वॉच, आयुष्यात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझं सांगणं एवढंच आहे की आयुष्यात वेट अँड वॉच करणं आणि आपलं काम प्रामाणिक करणं, एवढंच माझा सगळ्याला सल्ला आहे. दखल घ्यायची तेवढं नेता दखल घेईल, नाही दखल घेतली तर जनता तर निश्चित तुमची दखल घेईल, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. नाही घेतली तर जनता तर नक्कीच दखल घेईल, पण दखल घेण्याच्या अवधीमध्ये त्या कार्यकर्त्याचं वय आणि त्या कार्यकर्त्यांचा वेळ इतका काय निघून जातो की त्याचं खाजगी आयुष्य हे अगदी म्हणजे संपण्याच्या मार्गावर येऊन थांबतो आणि हताश होऊनपणे तो त्या पक्षाला रामराम ठोकतो. इतकंही त्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य खचेल, इतकी मानसिकता किंवा इतकी. निश्चितपणे असं कधी झालं नाही सर, मला सांगायला आनंद वाटतो, अगदी सांगायला आवडतो. काँग्रेसमधली जर तुम्ही पदं वाटपाची जर संख्या बघितली तर अतिशय कमी वयातली अनेक पदं अनेक लोकांना दिली गेलेली. दिलीत ना, दिलीत ना. तुम्ही लिस्ट वाईज जर काढून बघितली, लिस्ट वाईज जर काढून बघितली, नाही सर ऐका, विशिष्ट वर्गाकडे विशिष्ट मतदारसंघाकडे नाही असं केलं जात नाही. निश्चितपणे मी मगाशी सांगितलं, मी बोलत नाही, विनिंग सीट मत नाही आहे राजकारणामध्ये. राजकारणात गणित असं असतं, त्यांचं मत आहे असं नसतं, ते राजकारणातलं गणित असतं. विनिंग शीट जो उमेदवार देऊ शकतो त्यालाच तिकीट दिलं जातं, हे प्रत्येक पक्षाची पॉलिसी आहे. मग ज्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र त्या काँग्रेस कमिटीमध्ये सतरंज उचलले त्या कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार? नाही मिळालेला आहे. आणि मी मगाशी सांगितलं, मगाशी मी सांगितलं, ऐका सर ऐका, सत्तेची पदत आहेत आणि मागणारे 1000 लोक आहेत. वेळ येऊ द्या, वेळ आली की सगळ्याला मिळणार आहे. निश्चितपणे ग्लास भर कोणी पण तुम्हाला मिळणार आहे. वाट बघा, थांबा, पहा आणि वाट बघा, आणि त्यानंतर तुम्ही विचार करा की वा आपल्याला काय चुकलं आणि काय बरोबर आहे. तुम्ही कामच असं करा की तुमचं नेतृत्व दखल घेतली पाहिजे,
कदाचित त्यांचा स्वाभिमान हा. मी असं म्हणेन तुम्ही कामच असं करा की नेतृत्वानं तुमची दखल घेतली पाहिजे, तर तुमचं काम योग्य आहे. आणि जर तुमचं नेतृत्व दखल घेत नसेल तर कदाचित तुमचं काम कुठंतर कम पडत आहे, हे माझ्या बाबतीत सुद्धा लागू असेल. नक्कीच कामच असं करा की नेतृत्व दखल घेईल. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे अजय दासरी यांचा चळवळीचा बाणा हा इतका काही प्रकर्षाने समोर आला की श्रेष्ठींना देखील त्याची दखल घ्यावी लागली. आणि ते इतकं मोठं नेतृत्व आज त्या काँग्रेस कमिटीच्या अडगळीमध्ये पडलेलं दिसतं. भविष्यामध्ये येणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची फळी जर का निर्माण करायची असेल तर मनोज कुलकर्णीसारख्या फरड्या प्रवक्त्यांना पुन्हा एकदा समोर यावं लागेल. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठीचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. कदाचित नेत्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही कमी पडाल, पण प्रेझेंटेशन कार्यकर्त्यांचं करण्यामध्ये तुम्ही कमी पडणार नाही. मनोज कुलकर्णी एक असं नेतृत्व आहे की कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये नेतृत्वाला प्रश्न आणि जाब विचारण्याची ताकद त्या नेतृत्वाकडे असल्यामुळं आजच्या तरुणांनी ह्या अशा नेतृत्वाकडे जर का बघून आपल्या राजकीय जीवनाचा जर का आलेख तयार करायचा जर का विचार केला असेल तर एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोज कुलकर्णी. मनोज कुलकर्णी यांनी आज लाइव सोलापूरच्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्याशी दिलखुलासपणे चर्चा केली. कमी अधिक शब्दामध्ये त्यांनी खूप काही सांगून गेले. त्यांचं शेवटचं वाक्य तेच आहे की आपण असं काही काम करा की ते नेतृत्व दखल घेईल. तर तुमच्यामध्ये निश्चितपणे मला जाता दोन वाक्य मला असं सांगावंसं आनंद वाटेल की नेतृत्वानं दखल जरी नाही घेतली तरी तुम्ही तरी दखल घेतली. हे निश्चितपणे माझं काम कुठं योग्य मार्गावर आहे किंवा माझ्यासारख्या असंख्य तरुणांचं काम योग्य मार्गावर आहे. लाईव सोलापूरचं हे जे मंच आहे ते केवळ अशा उपेक्षित कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठीच आहे. नाही म्हणून मी तुम्हाला अशा नेत्यांच्या कानापर्यंत आणि डोळ्यापर्यंत आणि नजरेपर्यंत आणि त्यांच्या मोबाईलपर्यंत आम्ही पोचवू तुम्हाला की त्या नेत्यांनी तुमची दखल घेतलीच पाहिजे. निश्चितपणे धन्यवाद. तुम्ही तुमच्यासारख्या चॅनलला आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची दखल घ्यावी आणि त्याला बोलतं करावं आणि त्याची मनातली खतखत कुठेतरी बाहेर काढावी. खतखत आहे कुलकर्णी साहेब, त्यामुळे पण अजून व्यक्त झाली नाही. माझ्या तर मी सांगत नाही, मी आनंदी आहे. मी अतिशय आनंदी माणूस आहे. त्यामुळं कुठेतरी खरं तुमच्या चॅनलचे सभार आणि आदरणीय बाबरसाहेब, आदरणीय आपण पात्रे साहेब, आपल्या सगळ्यांचे, आपल्या सगळ्या टीमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.